जय महाराष्ट्र पब्लिक, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर खूप दिवसानंतर ब्लॉग पडत आहे, कारण मी आता गावाला आहे, तर आलतो काम होतं निमित्त, डबल चक्कर झाली गावाकडं, तर ट्रॅव्हल्सने आलेलो आहे। तर मी आता आलेलो आहे, मी पहिलं राहत होतो शाळा शिकत असून त्या बंगल्यावर, होऊ शकता बंगला पाठीमागे। तर खूप दिवसानंतर आलो आहे गावाकडं, दोन चक्रा पडल्या ह्याच महिन्यात, तर भारी वाटते गावाकडे येऊन। मी पहिले ते तिसरी ते दहावीपर्यंत शाळा शिकलो त्या छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयामध्ये, ती आवाज शाळा आहे, ते त्यांचा बंगला इथंच मी राहत होतो, पाठीमागं इन वाय त्यांची, त्या बंगला लई मोठा आहे, पाठीमागं गाड्या किड्यात मुंग्याचा आवाज आहेत मला। मित्रांनो, मी दोन्ही साईडचा कॅमेरा ओपन केलेला आहे, तुम्हाला पाठीमागचं पण दिसणार आहे एवढी कॅमेऱ्यामध्ये, तर तुम्हाला बंगला पण दिसणार आहे, तो पाठीमागचा असा बंगला आहे ट्रॅक्टर गाड्यात। पाठीमागे जाऊ आपण, पुढे काय बघून येऊ, इथे गाड्या वगैरे लावतात त्यांच्या। गाडी धुतली वाटते चकाचक, पाठीमागे बघू शकता आपण, ती गाडी धुली मामा। म्हशीचा वाडा आहे, तर मित्रांनो बघू शकता डोळा सुजलाय माझा, तर खूप बेकार दिसतंय, कारण काहीतरी झालेलं आहे डोळ्याला, चावले काहीतरी, लय डोळा सुजलाय त्यामुळे थोडं चेहराही दिसतंय, तर काही नाही। पाठी मग गाडी लावलेली, असा बंगला आहे समोर, बंगला आहे समोरची साईड आहे, समोरचं गेट आहे, उद्या सकाळी जाईन पुण्याला वापस रिटर्न। तर आता जेवायला जायचं, जेवायला बोलले आपल्याला, हो चला जेवायला बोलले, गाडी किती चकाचक पुसतात, गाडी लई चकाचक झाली ना, चला जेवायला बोलले। तर फायनली मित्रांनो तुम्हाला मी सगळा बंगला दाखवला आहे, समोरून असं सिद्धवर बघा दाखवला आहे, ते आता बसलो इथे बैठकीत, बैठकीत असे बैठकीत असं आहे, तर बघून सकाळी पुण्याला जायचंय। तर आपला ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर डोळा सुद्धा बरं का, अक्का सुद्धा आता कवर राहते काय माहिती, तर जाऊ दे, चला तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये।